नमस्कार, मी माधवी। अनुमधुस किचन मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुरमुऱ्याचा चिवडा। खमंग, कुरकुरीत आणि स्वादिष्ट मुरमुऱ्याचा चिवडा 10 मिनिटात तयार होतो। चिवडा म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। साधी, सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। चला तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवण्यासाठी लागणारं साहित्य आहे, पण त्याआधी चमचमीत महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी अनुमधुस किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। 1/2 किलो मुरमुरे, 100 ग्रॅम फरसाण, 50 ग्रॅम शेंगदाणे, 9-10 कढीपत्त्याची पाने, 4-5 हिरव्या मिरचींचे तुकडे, 1/2 चमचा हळद, 1 चमचा तेल। चला तर मुरमुऱ्याचा चिवडा बनवायला सुरुवात करू। इथे मी कढई गरम करून घेतली आहे। कढईमध्ये मुरमुरे टाकून मुरमुरे छान गरम करून घ्यायचे आहेत, किंवा मुरमुरे तुम्ही उन्हामध्ये ठेवले तरी चालेल। अशा प्रकारे मुरमुरे गरम केल्यामुळे चिवडा छान कुरकुरीत राहतो। 2 ते 3 मिनिटात मुरमुरे छान गरम झाले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ। कढईमध्ये 1 चमचा तेल गरम करून घेतलं आहे। आता तेलामध्ये शेंगदाणे तळून घ्यायचे आहेत। इथे मी शेंगदाण्यांचे साल काढून घेतले आहेत। तुम्ही शेंगदाण्यांचे साल काढले नाही तरी चालेल। शेंगदाणे छान खमंग खरपूस तळून घ्यायचे आहेत। शेंगदाणेही तळून झाले आहेत, एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता याच तेलामध्ये 1/2 चमचा जिरे आणि 4-5 हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे आहेत। मिरच्यांचे तुकडे छान तळून घ्यायचे आहेत। मिरच्याही छान फ्राय झाले आहेत। आता यामध्ये 8 ते 10 कढीपत्त्याची पानं घालायची आहेत। कढीपत्त्याची पानं ही तळून घ्यायची आहेत। कढीपत्त्याची पानं तळल्यामुळे छान कुरकुरीत होतात आणि चिवड्यामध्ये त्याची चव उतरते आणि चिवडा फार छान लागतो। कढीपत्ताही छान क्रिस्पी झाला आहे। आता यामध्ये 1/2 चमचा हळद मिक्स करून घेऊ। चिवड्याला फोडणी छान खमंग बसली पाहिजे आणि मुरमुरे घालायचे आहेत आणि 2 मिनिटं छान मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं झालेली आहेत। आता यामध्ये फरसाण घालायचे आहे आणि 1/2 मिनिट छान मिक्स करून घ्यायचं आहे। चिवडा तयार आहे, गॅस बंद करू। तयार आहे कुरकुरीत आणि खमंग मुरमुऱ्याचा चिवडा। हा चिवडा तुम्ही नाश्त्याला असाच खाऊ शकता, किंवा यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालूनही खाऊ शकता। फार छान लागतो, लहान मुलंही आवडीने खातील। तसेच हा चिवडा कढीसोबत अप्रतिम लागतो। कढीबेळची रेसिपी मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। हा चिवडा हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवला तर 15 ते 20 दिवस टिकतो। तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून पहा। रेसिपी आवडल्यास तुमच्या कमेंट्स मला नक्की कळवा। लाईक करा, शेअर करा आणि अनुमधुस किचनला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीसोबत। काळजी घ्या आणि खुश रहा।